आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. कोरोनामुळे सर्वच यात्रांसह आणि कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातल्या शिरापूर या गावात बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीच्या वेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. या लोकांपैकी अनेक लोकांनी मास्क सुद्धा लावलेले नसल्याचं पाहायला मिळालं. यात्रेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 7 आयोजकांसह 56 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शिवाय पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी अधिक आहे, त्यातच आता तालुक्यातील 21 गावांमध्ये कडक लॉकडाऊन सुद्धा लावण्यात आला आहे. आणि अशाही परिस्थितीत शिरापूर गावात बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्यामुळे सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा प्रकारे चुकून मोठ्या प्रमाणावर गर्दी करून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले तर त्यांच्यावर 100% गुन्हे दाखल करण्यात येतील. या तालुक्यातील जे काही समारंभ आहेत, मग ते विवाह सोहळा असेल किंवा अन्य कार्यक्रम, कोणत्याही कार्यक्रमाला 50 जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. आणि जे लोक पूर्वपरवानगीशिवाय अशा प्रकारचे कार्यक्रम घेतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची कारवाई या कार्यालयाकडून करण्यात येणार आहे.